आपल्या शहरातील काही ठिकाण. बाग. मुलांनो, आता आपण बागेत जाऊया. तुमच्या घराजवळ बाग असेलच ना, आणि तुम्ही रोज खेळायला जातही असाल. जात नसाल तर जायला सुरुवात करा. आपण खेळता खेळता आपलं आरोग्यही चांगलं राहतं. अरे वा, इथे किती हिरवळ आहे. इथे खूप झाडे आहेत. बागेतील झाडांची छाटणी करून त्यांना आकार दिले आहेत. बागेतील गवत नियमितपणे कापून स्वच्छ ठेवले जाते. ते पहा, तिथे कारंजे आहे. किती सुंदर आहे ते. तिथे पहा, तिथे सीसॉ आहे. दोन मुले त्यावर खेळत आहेत. आता जर तुम्हाला सीसॉवर खेळायचे असेल तर तुम्ही काय कराल? तुमची पाळी येईपर्यंत वाट पहा. तो पहा झोपाळा. तिथे वाळूचे कुंड सुद्धा आहे. वाळूत खेळायला खूप मज्जा येते. दोन मुले तिथे वाळूचा किल्ला बनवित आहेत. वाळूत खेळून झाल्यावर तुम्ही काय कराल? बरोबर, वाळूत खेळल्यावर तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुतले पाहिजेत. इथे घसरगुंडी आहे, त्यावर मुले खेळत आहेत. घसरगुंडीवर खेळणे खूप मजेशीर असते. तो पहा माळी दादा, तो बागेतील झाडांची देखभाल करतो. तो रोज झाडांना पाणी घालतो. ती सुंदर फुले पहा, किती रंगीबेरंगी फुले आहेत. लाल, निळी, पिवळी, नारंगी, पांढरी आणि गुलाबी सुद्धा. तुम्हाला अजून इथे काय दिसतंय बरं? काही फुलपाखरे फुलांभोवती पिंगा घालतायत. तुम्हाला काही मधमाशा देखील दिसतील. काही अळ्या झाडांची पाने खाताना दिसतील. तिथे झुडपांमध्ये सरडा आहे. सरडा बागेतील कीटक खातो. एक कुटुंब तिथे हिरवळीवर बसले आहे. बहुतेक ते सहलीला आले आहेत. सगळेजण अगदी खुश आहेत आणि सहलीचा आनंद घेत आहेत. त्या तळ्याकडे पहा, मला ते खूप आवडते. त्या तळ्यात तुम्हाला काय दिसत आहे सांगू शकाल? त्या पहा, तिथे दोन नौका आहेत. मला नौका विहार करायला खूप आवडते. आता जरा पाण्याकडे पहा, त्यात मासे, बेडूक आणि कासव आहेत. तुम्हाला तळ्यात वनस्पती सुद्धा दिसतील. मासे फक्त पाण्यातच राहू शकतात, पण बेडूक आणि कासव मात्र जमीन आणि पाणी दोन्हीकडे राहू शकतात. बेडूक पाण्यात अंडी घालतात आणि त्यांच्या पिल्लांना पाण्यातच वाढवतात. कासव मात्र जमिनीवर अंडी घालतात. इथे तुम्हाला काही बदके पोहताना दिसतील. ते त्यांच्या पातळ पडद्यांनी जोडलेल्या बोटांचा वापर करून पोहतात. त्या नौकेला चालवण्यासाठी पॅडल आहेत. चला मित्रांनो, आपण नौकेतून एक फेर फटका मारूया. हे किती उत्साहवर्धक आहे ना. चला आता बागेत आणखी काय काय आहे ते पाहूया. बागेत लोकांना चालण्यासाठी अनेक रस्ते तयार केले आहेत. तिथे अनेक कचरा कुंड्याही आहेत. केर कचरा टाकण्यासाठी त्यांचा वापर करा. कचरा इथे तिथे टाकू नका. कचरा कुंडीचा वापर करून बाग स्वच्छ ठेवा. मित्रांनो, बागेत जाताना काही गोष्टी आपल्याला नीट लक्षात ठेवल्या पाहिजेत. बागेतील फुले तोडू नका. कचरा कचरा कुंडीतच टाका. खेळताना तुमची पाळी येण्याची वाट पहा. इतर मुलांबरोबर
भांडू नका, दुसऱ्यांना त्रास देऊ नका, हिरवळीवरून चालू नका। शाळा। अरे ती बघा माझी शाळा, अगदी बागेच्या जवळच आहे। चला मुलांनो, माझ्या शाळेची माहिती करून घेऊया। ही शाळेची इमारत आहे। शाळेच्या इमारती भोवती अनेक झाडे आहेत। चला आता शाळेच्या इमारतीत जाऊन काय चालले आहे ते पाहूया। हा स्वागत कक्ष आहे। ती शाळेची स्वागतिका आहे। हे ऑफिस आहे। येथे शाळेचे कर्मचारी काम करतात। आपण आपले शुल्क येथेच भरतो। हे मुख्याध्यापकांची खोली आहे। ही शिक्षकांची खोली आहे। शिक्षक येथे चर्चा करत आहेत। हे वाचनालय आहे। तो वाचनालयाचा अध्यक्ष आहे। वाचनालय अतिशय शांत जागा आहे। ही जागा पुस्तके वाचणाऱ्यांसाठी आहे। ही प्रयोगशाळा आहे। ही संगणक प्रयोगशाळा आहे। विद्यार्थी येथे संगणकावर काम करत आहेत। हे सभागृह आहे। येथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर सभा होतात। हे पुस्तकालय आहे। तुम्ही येथे वह्या, पुस्तके, पेन्सिल इत्यादी विकत घेऊ शकता। हे औषधालय आहे। इथे डॉक्टर विद्यार्थ्यांना तपासतात। आणि हे आहे क्रीडांगण। इथे फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट असे खूप खेळ खेळले जातात। हा शाळेचा वर्ग आहे। इथे शिक्षक विषय शिकवित आहेत आणि मुले मन लावून अभ्यास करत आहेत। शाळेच्या वर्गात वायफळ बडबड करता कामा नये। चला आता जरा वर्गावर एक नजर टाकूया। हा फळा आहे। ही खुर्ची आहे। हे मेज आहे। हे हजेरी पुस्तक आहे। हा डस्टर आहे। हे स्टूल आहे। हे डेस्क आहे। हे बाकडे आहे। हा कागद आहे। ही पेन्सिल आहे। हा खोड रबर आहे। हा तक्ता आहे। हा नकाशा आहे। ही डिंकाची बाटली आहे। ही पाटी आहे। ही घंटा आहे। हे पेन आहे। हे पंचिंग मशीन आहे। हे बॉल पेन आहे। हे स्टेपलर आहे। हा ब्रश आहे। हे रंगीत खडू आहेत। हे खडू आहेत। ही वही आहे। ही पट्टी आहे। हा पृथ्वीचा गोल आहे। रस्ता। मुलांनो, तुम्ही बाहेर फिरायला जात असालच, पण हो तुम्हाला रस्त्यांचे नियम माहित आहेत का? नाही, काही हरकत नाही। चला मी तुम्हाला समजावून सांगते। नियम तुम्हाला सांगतात की काय करावे आणि काय करू नये। नियमांचे पालन केल्याने सुरक्षितता लाभते आणि लोकांचे एकत्रित जीवन सुरळीत चालते। आपण सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे। रस्ता ओलांडताना लाल दिवा असेल तर थांबलेच पाहिजे, अन्यथा अपघात होईल। जेव्हा पिवळा किंवा नारंगी दिवा लागेल तेव्हा तयारीत रहा। हिरवा दिवा लागल्यावर झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता ओलांडा। धोक्याचे चिन्ह असलेल्या जागेच्या जवळ जाऊ नका। नेहमी पादचारी मार्गावरूनच चाला।
रस्त्यावर कधीही खेळू नका, ते अत्यंत धोकादायक आहे. रस्ता ओलांडताना प्रथम उजवीकडे नंतर डावीकडे बघूनच रस्ता ओलांडा. रस्ता नेहमी झेब्रा क्रॉसिंग वरूनच ओलांडा. चालत्या बसच्या मागे कधीही धावू नका. नेहमी रांगेत उभे राहा. धक्का बुक्की करू नका, त्यामुळे कोणालाही इजा होऊ शकते. तारांगण. मुलांनो, कालच मी तारांगण बघायला गेले होते. तुम्ही बघितलंय कधी तारांगण? नाही, काही हरकत नाही, चला मी तुम्हाला घेऊन जाते. तारांगण हे विशिष्ट प्रकारचे सिनेमागृह असते. याचे छत अर्ध गोलाकार असते. सिनेमागृहाच्या मध्यभागी बसवलेल्या एका खास यंत्राद्वारे छतावर तारे, ग्रह आणि अंतराळाची चलचित्रे प्रक्षेपित केली जातात. तारे आणि अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. तारांगणात आपण कोणत्याही ठिकाणचे, कोणत्याही वेळेचे, रात्रीचे आकाश कसे दिसते ते पाहू शकतो. आपल्या सूर्यमालेत 9 ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लूटो. बुध. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. याला एकही उपग्रह नाही. या ग्रहाचा गाभा लोहाचा आहे. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 88 दिवसात पूर्ण करतो. शुक्र. शुक्र हा सूर्यापासून दुसरा ग्रह आहे. शुक्राचा आकार व रचना पृथ्वीप्रमाणे आहे, म्हणून त्याला पृथ्वीचा बंधू ग्रह म्हणतात. शुक्राची भ्रमण कक्षा जवळजवळ गोलाकार आहे. सूर्य व चंद्रानंतर हा आकाशातील सर्वात प्रखर ग्रह आहे. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 224.7 दिवसात पूर्ण करतो. पृथ्वी. पृथ्वी हा सूर्यापासून तिसरा ग्रह आहे. आपण सारे पृथ्वीवर राहतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 365.25 दिवसात पूर्ण करते. मंगळ. मंगळ हा सूर्यापासून चौथा ग्रह आहे. त्याचा तांबडा रंग त्याला आयन ऑक्साईडमुळे मिळाला आहे. हा एक खडकाळ ग्रह असून त्यावर विरळ वातावरण आहे. फोबोस व दिमोस हे मंगळाचे उपग्रह आहेत. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 687 दिवसात पूर्ण करतो. गुरु. गुरु हा सूर्यापासून पाचवा व आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. गुरुचे वस्तुमान सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या 2.5 पट आहे. गुरुला कमीत कमी 63 उपग्रह आहेत. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 4331.6 दिवसांत पूर्ण करतो. शनी. शनी हा सूर्यापासून 6व्या स्थानावर आहे. हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनी त्याच्या भोवती असलेल्या विशिष्ट कड्यांमुळे ओळखला जातो. युरेनस. युरेनस सूर्यापासून 7व्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो व्यासानुसार 3रा व वस्तुमानानुसार 4था ग्रह आहे. आधुनिक काळात शोध लावलेला हा पहिला ग्रह आहे. नेपच्यून.
नेपच्यून हा सूर्यापासून 8व्या क्रमांकाचा ग्रह आहे. प्लूटो. प्लूटोचा समावेश आता ग्रहांमध्ये न होता बटू ग्रह म्हणून केला जातो. रेल्वे स्थानक. मुलांनो, आता आपण रेल्वे स्थानकावर जाऊया. तसेही आपण सगळे कधी ना कधी तरी आगगाडीने प्रवास करतोच. चला तर आता आपण रेल्वे स्थानकाची सविस्तर माहिती करून घेऊया. रेल्वे स्थानकावर आगगाड्या थांबतात. आगगाडीतून प्रवास करणारे प्रवासी इथे चढतात किंवा उतरतात. आगगाडीतून प्रवास करणाऱ्या लोकांना प्रवासी म्हणतात. आगगाड्या खास लोखंडाच्या रुळांवरून धावतात. हे रेल्वे स्थानक आहे. ही तिकिटाची खिडकी आहे. इथे तुम्हाला प्रवासाचे तिकीट मिळते. ही चौकशीची खिडकी आहे. आगगाडी संबंधी कोणतीही माहिती आपल्याला इथे मिळते. हा तिकीट तपासणीस आहे. आगगाडीतून उतरल्यावर स्थानकाच्या बाहेर पडताना हा प्रवाशांकडून तिकिटे गोळा करतो. हा पहा वजनाचा काटा. हा फलाट आहे. या रेल्वे स्थानकात अनेक फलाट आहेत. हे काही प्रवासी आगगाडीची वाट पाहतायत. हा भारवाहक आहे. तो आपले सामान वाहतो. तो पहा विक्रेता. तो खाद्यपदार्थ विकत आहे. हे पुस्तकांचे दुकान आहे. पुस्तक विक्रेता प्रवाशांना पुस्तके विकत आहे. ती पहा फलाटावर गाडी आली. हे इंजिन आहे. तो इंजिन चालक बाहेर डोकावून पाहत आहे. त्याच्या हातात हिरवा झेंडा आहे. तो गार्डाला फोन करत आहे. गार्ड नेहमी आगगाडीच्या शेवटच्या डब्यात असतो. आगगाडीला अनेक डबे असतात. ते सर्व इंजिनाला जोडलेले असतात. हा वाहतूक नियंत्रक आहे. याद्वारे आगगाडीला थांबवण्याचा अथवा पुढे जाण्याचा संदेश दिला जातो. तो पहा मालवाहतुकीचा डबा. ती मालगाडी आहे. यातून फक्त मालवाहतूक होते. हा पहा या स्थानकाचा प्रबंधक. हा पहा सामानाचा कक्ष. प्रवाशांचे सामान येथे ठेवतात. हे पहा पार्सल ऑफिस. येथे आगगाडीत भरण्यापूर्वी सामानाचे वजन करतात. ही विश्रांतीची खोली. येथे प्रवासी आराम करू शकतात. हे प्रतीक्षालय आहे. आगगाडीची वाट पाहणारे प्रवासी येथे गाडी येईपर्यंत थांबू शकतात. हे पहा रेल्वे पोलीस. ते रेल्वे स्थानक आणि गाड्यांच्या संरक्षणाचे काम करतात. ही पत्रपेटी आहे. आपण यात पत्र टाकू शकतो. इस्पितळ. मुलांनो, तुम्ही जेव्हा आजारी असता तेव्हा तुम्हाला तुमचे आई बाबा कुठे घेऊन जातात? बरोबर, इस्पितळ किंवा हॉस्पिटल. चला तर आता आपण हॉस्पिटलची माहिती करून घेऊया. इथे काही रुग्ण डॉक्टरांची वाट पाहतायत. हे डॉक्टर आहेत. हे रुग्णांना तपासतात. ही परिचारिका आहे. ती रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांना मदत करते. हा दवाखाना आहे. हा कंपाउंडर आहे. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे हा रुग्णांना देतो. हा परिचारक आहे. हा एका रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी घेऊन जात आहे. हे शस्त्रक्रियागृह आहे. इथे शल्य विशारद एका रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत. ही प्रयोगशाळा आहे. प्रयोग तज्ञ येथे चाचण्या करत आहेत. आता आपण इस्पितळातील उपकरणे पाहू. हे क्ष किरण यंत्र आहे. हे भिंग आहे. ही मलमपट्टी आहे. हा तापमापी आहे. याचा उपयोग
ताप मोजण्यासाठी होतो। हे स्टेथोस्कोप आहे। हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी याचा उपयोग होतो। हा कापूस आहे। जखम आच्छादित करण्यासाठी याचा उपयोग होतो। ही प्रथमोपचार पेटी आहे। ही चाकांची खुर्ची आहे। रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास या खुर्चीचा वापर करतात। ही झोळी आहे। अस्थिभंग झाल्यास हात बांधण्यासाठी याचा वापर करतात। हे इंजेक्शन आहे। शरीरात थेट औषध सोडण्यास याचा वापर करतात। समुद्र किनारा। मुलांनो, आता आपण समुद्रावर फेरफटका मारूया। तिकडच्या मोकळ्या वातावरणाने आणि शुद्ध हवेमुळे आपलं मन अगदी प्रसन्न होतं। चला तर आता समुद्र किनाऱ्याची माहिती करून घेऊया। या समुद्राकडे पहा जरा, किती अथांग आहे ना। समुद्र किनाऱ्यावरील वाळू ही किती छान आहे। तुम्ही इथे खूप खेळू शकता। या किनाऱ्यावर समुद्राच्या लाटा जितपर्यंत येतात तेथील वाळू पहा किती मऊ आहे। खरोखरच हा खूप सुंदर सागर किनारा आहे। या किनाऱ्यावर अनेक प्रकारचे प्राणीही राहतात, पण आपली चाहूल लागताच ते पटकन लपून बसतात। समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर आणून टाकलेल्या या लाकडांखाली कितीतरी छोटे छोटे शिंपले लपले आहेत। इथले काही प्राणी कुजलेल्या अवशेषांवर जगतात आणि किनारा स्वच्छ ठेवतात। वाळूतून चालताना खेकड्यांकडे मात्र लक्ष ठेवा हा। नाही नाही, ते काही विषारी नाहीत, पण आपल्या तीक्ष्ण नांग्यांनी चावतात मात्र कडकडून। ते छोटे छोटे किडे पहा, या वाळूखाली त्यांच्या वसाहतीचे जाळेच आहे। वाळूत दिसणाऱ्या या छोट्या भोकातून ते शुद्ध हवेसाठी मधून मधून वर येतात, पण त्यांच्यातले कित्येकांना किनाऱ्यावरील पक्षी गट्टम करतात। तुम्हाला माहित आहे का, हे जे शिंपले तुम्हाला दिसत आहेत त्यात मांसल प्राणी असतात। आता ते तुम्हाला दिसणार नाहीत, कारण ते आता नाश पावले आहेत। हे शिंपले अनेक प्रकार आणि अनेक आकाराचे असतात। काही शंकुकृती तर काही चपटे, दोन भागात विभागलेले। तेथे किनाऱ्यावर पानांवर समुद्री गोगलगाई चढत असलेली झुडुपे पहा। या वनस्पतींनीही स्वतःला खारट वातावरणाशी जुळवून घेतले आहे। त्या गोगलगाई उन्हात पानांना चिकटून असतात। बागेतील गोगलगाईंप्रमाणे त्यांना कडक ऊन आणि कोरडे होण्याची भीती वाटत नाही। त्या तिथे काही समुद्री पक्षी उडत आहेत, बहुतेक माशांच्या शोधात दिसतायत। अरे तिकडे बघा, तो पहा जेली फिश। नको नको, त्याला हात लावू नका। त्याचे तंतू विषारी असतात, तुमच्या त्वचेला इजा होईल। मला गार वारा जाणवतोय, पण आता तो मंद आहे। मला या ठिकाणाहून समुद्राकडे पाहत बसायला खूप आवडत। इथे किनाऱ्यावर नारळाची झाडेही आहेत। समुद्र किनाऱ्यावरून सूर्योदय किंवा सूर्यास्त बघणे खूप रोमांचक असत, पण दोन्ही मात्र तुम्हाला एकाच किनाऱ्यावरून दिसणार नाहीत। निसर्ग। मुलांनो, आपण अभ्यास आणि खेळाबरोबर निसर्गाचाही आनंद घ्यायला हवा। चला तर आता आपण निसर्गामध्ये फेरफटका मारूया। दिवसा आपल्याला काय काय दिसत? निळ निळ आकाश, तेजस्वी सूर्य, आणि नुकताच पाऊस पडला असेल तर क्षितिजावर पसरलेलं सुंदर इंद्रधनुष्य। इंद्रधनुष्याचे रंग किती छान असतात ना। दिवसा निळशार असलेलं हे आकाश रात्री मात्र अगदी काळभोर दिसत। ही पर्वतरांग आहे। ते पहा, तुम्हाला ते पर्वत शिखर दिसतंय का? तिथे आपल्याला एक धबधबाही दिसत आहे,
आणि त्यामागे एक गुहा सुद्धा आहे. हे पठार आहे, ही टेकडी आहे, त्या बाजूने ती नदी वाहत आहे आणि शेजारीच दरी आहे. इथे सगळीकडे जंगल पसरले आहे. तिथे एक छोटेसे तळे आहे, हे सरोवर आहे. सरोवर तळ्याहून मोठे असते. हा समुद्र आहे, त्या अजस्त्र लाटा पहा. हे प्रवाळद्वीप आहे. प्रवाळद्वीप संपूर्ण किंवा एका बाजूने उथळ पाण्याने वेढलेले असते. हा जागृत ज्वालामुखी आहे. हे बेट आहे. हे मरुद्यान आहे. वाळवंटात ही अशी एकमेव जागा असते जिथे पाणी आणि हिरवळ असते. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला रात्री काय दिसते सांगा पाहू. रात्री आपल्याला आकाशात तारे दिसतात. आकाशात अगणित तारे असतात, ते मोजणे अशक्य आहे. तारे कसे लुकलुकतात ते पहा. रात्री आकाशात चंद्र तेजाने चमकत असतो. तुम्ही चंद्राचे बदलते आकार पाहिले आहेत का? प्रतिपदेपासून तो वाढत जातो आणि 15 दिवसांनी पूर्ण चंद्र होतो. या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. त्यानंतर तो लहान होत जातो आणि 15 दिवसांनी दिसेनासा होतो. या दिवसाला अमावस्या म्हणतात. या दिवशी आकाश काळे कुट्ट असते. तुम्ही कधी ग्रहण पाहिले आहे का? जेव्हा पृथ्वी चंद्र व सूर्याच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. आणि जेव्हा चंद्र पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. काही वेळा आकाशात धूमकेतू दिसतो. धूमकेतू दगड, धूळ आणि बर्फाचा बनलेला असतो. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. आकाश दर्शन करताना काही वेळा आपल्याला काही तारे सरकताना दिसतात, परंतु ते तारे नसतात, त्यांना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह म्हणजे अवकाशात फिरणारे मोठे अश्म असतात व ते सूर्याभोवती फिरत असतात. हे लघुग्रह पृथ्वीच्या जवळ आल्यास पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात खेचले जाऊन घर्षणाने जळून जातात. हवामान. मुलांनो, निसर्गाची ओळख करून घेत असताना आपण हवामानाचीही ओळख करून घेतली पाहिजे. आपले जीवन याच निसर्ग चक्रावर अवलंबून असत, बरोबर ना? एका वर्षात 4 ऋतू असतात, शिशिर, वसंत, ग्रीष्म आणि शरद. शिशिर ऋतूत थंडी असते. वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. ग्रीष्म ऋतूत वातावरण तप्त असते. शरद ऋतूत झाडांची पाने गळू लागतात. थंड वारे येणाऱ्या शिशिर ऋतूची चाहूल देतात. ती पहा, बीज चमकत आहे. ढगातील धन आणि ऋण भार एकमेकांवर आपटल्याने बीजा चमकतात. काही वेळा वीज जमिनीकडे आकर्षिली जाते. चमकणाऱ्या विजांनंतर कधी कधी वादळही होते. हे वेगवान वारे वाहत आहेत. हा शिशिर ऋतू आहे आणि बर्फ पडत आहे. हा बर्फ आहे. हे पहा काळे ढग आणि हा पाऊस. या गारा पडत आहेत. गारा म्हणजे गोठलेले पाणी असते, ज्या पावसाप्रमाणे जमिनीवर पडतात. हे धुके आहे. हे झंझावात आहे. हे चक्रीवादळ आहे. हा पूर आला आहे. पूर आल्यावर पाणी जमिनीवर आक्रमण करते. अतिवृष्टीमुळे पूर येतो. हा भूकंप आहे. जेव्हा पृथ्वीच्या अंतर्भागात मोठ्या प्रमाणावर उल्थापालथ होते तेव्हा भूकंप होतात. ही उल्थापालथ खंडीय स्तरांमधील कंपन किंवा हालचालीमुळे होते.
हे सुनामी आहे. समुद्र तळावर जेव्हा भूकंप होतात तेव्हा सुनामी येतात. इमारती. मुलांनो, आता आपण वेगवेगळ्या इमारतींची माहिती करून घेऊया. हे संसद सभागृह आहे. हे राष्ट्रपती भवन आहे. भारताचे राष्ट्रपती येथे राहतात. हा ताजमहाल आहे. ताजमहाल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. हे सुवर्ण मंदिर आहे. शीख धर्मांच्या लोकांचे हे पवित्र स्थान आहे. हे देऊळ आहे. येथे हिंदू लोक प्रार्थना करतात. हे जैन मंदिर आहे. जैन लोक येथे प्रार्थना करतात. हे चर्च आहे. ख्रिश्चन लोक येथे प्रार्थना करतात. हा किल्ला आहे. इतिहासकालीन राजाने तो बांधला आहे. हे धरण आहे. येथे पाण्याचा साठा करतात. हे मुख्य बस स्थानक आहे. सर्व बस इथूनच सुटतात किंवा संपतात. हा विमानतळ आहे. सर्व विमाने विमानतळावर उतरतात. हे रेल्वे स्थानक आहे. येथे आगगाड्या थांबतात. हा शॉपिंग मॉल आहे. येथील अनेक दुकानात आपण खरेदी करतो. ही गगनचुंबी इमारत आहे. ही इतकी उंच आहे की जणू आकाशाला भिडली आहे. हे हॉटेल आहे. शहरात तात्पुरते येणारे लोक येथे राहतात. हे इस्पितळ आहे. येथे आजारी व्यक्तींवर उपचार केले जातात. ही शाळा आहे. येथे विद्यार्थी शिक्षण घेतात. हे क्रीडांगण आहे. येथे अनेक खेळ व शर्यती होतात. हा कारखाना आहे. येथे अनेक प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. हे सिनेमागृह आहे. आपण येथे सिनेमा बघतो. हा बंगला आहे. अशा स्वतंत्र आलिशान घरात लोक राहतात. ही एका इमारतीतील अपार्टमेंट आहे. ही झोपडी आहे. हे एक प्रकारचे कच्चे घर आहे.